नमस्कार पालक शिक्षक, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 3 मधला इंग्लिश विषयामधला वर्ड्स अँड पजल्स या लेसन विषयी बघणार आहोत. तर या लेसनचे काय उद्दिष्ट आहे ते आपण पहिले समजून घेऊया. या लेसन मधून मुलांना काही नवीन शब्द समजतील, त्या शब्दांचा उच्चार मुलांना समजेल आणि त्याचबरोबर त्या शब्दांचा काय अर्थ आहे हे मुलांना समजेल, म्हणजे त्या इंग्लिश मधल्या शब्दांचा मराठीमध्ये काय अर्थ होतो हे मुलांना समजेल. आणि त्याचबरोबर ह्या लेसन मध्ये काही पजल्स दिले आहेत. पजल्स म्हणजे कोडी, जसे आपल्या पेपरमध्ये म्हणा बालमित्र असतो त्या न्यूज पेपरमध्ये हे कोडी असतात, त्याचप्रमाणे ह्या लेसनमध्ये सुद्धा मी काही पजल्स दिलेले आहेत. या पजल्समध्ये शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दांमध्ये कुठला लेटर फिट होतो जेणेकरून ते पजल पूर्ण होतं किंवा तो शब्द पूर्ण होतो हे मुलांकडून करून घ्यायचं आहे. म्हणजेच की मुलांना पजल्स म्हणजे काय हे समजेल आणि ते कसं सोडवायचं हेही मुलांना समजेल. तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार म्हणजेच NEP 2020 नुसार मुलांचं भाषिक कौशल्य वाढेल, म्हणजेच लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट, भाषा आणि साक्षरता विकास. आणि त्याचबरोबर मुलं एकमेकांना मदत करून एकमेकांसोबत मिळून हे ऍक्टिव्हिटीज करतील, त्याच्यामुळे त्यांचा सामाजिक विकास होईल, म्हणजेच सोशल इमोशनल अँड इथिकल डेव्हलपमेंट, सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास मुलांचा घडेल. चला तर मग वर्ड्स अँड पजल्स हा लेसन मुलांना आपण शिकायला मदत करूयात. धन्यवाद.